बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नांदेड येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात नव्याने उभारण्यात आलेल्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प आणि दोन आधुनिक शस्त्रक्रियागारांचे लोकार्पण आज पालकमंत्री नामदार अशोकराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर सर, आमदार बालाजी कल्याणकर, ओमप्रकाश पोकर्णा तसेच महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ यशवंतराव पाटील व वैद्यकीय अधिकारी डॉ मंजुषा पाटील व अध्यापक डॉ उज्ज्वला जाधव, डॉ उज्ज्वला पवार, डॉ मंगेश नळकांडे, डॉ पेरके, डॉ अहिरे आदी उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील दोन पदव्युत्तर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत MS स्त्रीरोग प्रसूती तंत्र आणि MS शालाक्य तंत्र या विषयात गोल्ड मेडल मिळवलेल्या डॉ वीरेश अशोकराव बिराजार आणि डॉ शीतल मेश्राम यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी अशोक चव्हाणांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तेकडे लक्ष द्या, मी विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले. महत्त्व आहे मराठवाड्यात सगळ्यात मोठं आपलं हे आयुर्वेदिक कॉलेज आणि हॉस्पिटल आहे, त्यामुळे इथे थोडंसं दुर्लक्ष होत होते गोष्ट खरी आहे, पण आता तसं होणार नाही मी गॅरंटी आपल्याला. फक्त रिझल्ट तुमचे चांगले द्या आणि बघा तुम्ही कशा पद्धतीने आपण याचं डेव्हलपमेंट करू मराठवाड्यात महाराष्ट्रामध्ये. आज 73वा प्रजासत्ताक दिनानिमित्त नांदेड जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री माननीय नामदार श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते या रुग्णालयात जिल्हा नियोजन समितीमार्फत उपलब्ध निधीतून दोन नमुन्याच्या मॉड्युलर रोटीचं उद्घाटन माननीय नामदार श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं. त्याचसोबत सांडपाणी प्रकल्पाचं उद्घाटन देखील माननीय नामदार श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं. या दोन्हीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं छोटेखानी कार्यक्रमामध्ये चव्हाण साहेबांकडे विद्यार्थ्यांची भेट घेतली, त्यावेळेस साहेबांना विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी एक जिमची आवश्यकता असल्याची मागणी ठेवली होती आणि त्यानंतर प्रस्तावित करत असताना माझ्या संस्थेच्या अंतर्गत रोडची अवस्था फारच वाईट असल्यामुळे त्या रस्त्यांना दुरुस्त करून मिळावी किंवा नवीन रस्ते मिळावेत या दृष्टिकोनातून मी मागणी माननीय नामदार श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्यासमोर ठेवली आणि साहेबांनी तात्काळ या दोन्ही गोष्टी तात्काळ अंमलात येतील या दृष्टिकोनातून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि आम्हाला आश्वासित केलं की तुम्हाला जिम आणि अंतर्गत रस्ते हे तातडीनं तुम्हाला मिळतील, फक्त तुम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा, संस्थेचं नाव चांगलं ठेवा, ही त्यांनी अपेक्षा आमच्याकडनं निश्चितच व्यक्त केलेली आहे आणि आम्ही निश्चितपणे त्या दोन्ही गोष्टींचा त्यांनी साहेबांनी जे आमच्याकडनं अपेक्षा ठेवलेल्या आहेत त्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्नशील राहू. धन्यवाद. एक म्हणजे सगळ्यांसाठीच प्रेरणादायी राहणार आहे आणि आमचे डीन सर, आमच्या HOD मॅडम यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मला जे भेटलेलं आहे गोल्ड मेडल हे सगळ्यांच्या सहकार्याने भेटलेलं आहे. आपण वॉर्डमध्ये काम करत असताना आपल्याला मावशीपासनं ते HOD पर्यंत ते डीनपर्यंत ह्या सगळ्यांचा सपोर्ट असल्याशिवाय आपल्याला कामही व्यवस्थित करता येत नाहीत आणि आपल्याला जे सगळं करायचं आहे ते व्यवस्थित होत नाही आहे असं आहे. खूप आनंद होत आहे. आपल्या कॉलेज म्हणजे JSC नांदेडतर्फे आपले दोन विद्यार्थी टॉपर आले आहेत, म्हणजे गोल्ड मेडल मिळालेलं आहे, त्याचं श्रेय सगळं हे आपल्या कॉलेजचं जे प्लॅटफॉर्म आहे, शैक्षणिक जी लेवल आपल्या इथे आहे ते खूप उच्च लेवलची आहे आणि तिथलं टीचिंग स्टाफ खूप म्हणजे आपल्याला ज्ञान प्राप्त करून देतात आणि प्रॅक्टिकल नॉलेज पण खूप आहे आणि पेशंट्सचा फ्लो आपल्याकडे जास्त आहे. का बरं आहे पेशंटचा फ्लो तर आपलं टीचर्स जे आहे किंवा जे आपले डॉक्टर्स आहेत ते खूप चांगल्या तऱ्हेने ट्रीट करतात पेशंटला, त्याच्यामुळे आणि प्रॅक्टिकल नॉलेज मिळाल्यामुळे मला असं वाटतं की मला गोल्ड मेडल मिळालं आहे. आणि इतर मुलींना मी सांगू इच्छिते की आपल्याला हा जो प्लॅटफॉर्म आहे इथनं पुढे आपण खूप प्रगती करू शकतो. GSC नांदेड म्हटल्यावर पेशंटचा फ्लो पण आहे आणि शैक्षणिक लेवल पण खूप चांगलं आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन